बांदा ग्रामपंचायतीसाठी सदस्य पदाचे अपक्ष उमेदवार सिद्धेश महाजन यांनी प्रचारात आघाडी घेतली असून ते घरोघरी प्रचारावर भर देत आहेत. गावाच्या विकासाचे मुद्दे घेऊन आपण ही निवडणूक लढत असल्याने आपला विजय निश्चित असल्याचा विश्वास सिद्धेश महाजन यांनी व्यक्त केलाय. जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा ग्रामसंग्राम ऐन रंगात आला असून सर्वत्र घरोघरी प्रचारावर भर दिला आहे. बांदा ग्रामपंचायत गेली 20 वर्ष भाजपच्या ताब्यात असल्याने आता या ग्रामपंचायतीवर सत्ता मिळवण्यासाठी सर्व पक्षांसोबत अपक्ष उमेदवारही रिंगणात उतरले आहेत. सदस्य पदाचे अपक्ष उमेदवार सिद्धेश महाजन यांनी प्रचारात आघाडी घेतली असून ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद त्यांना मिळत आहे. सावंतवाडी तालुक्यात ग्रामपंचायतीची रणधुमाळी चालू आहे आणि या तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत असलेली बांदा ग्रामपंचायत, अनेक वर्षे भाजपाची एकहाती सत्ता असलेली ही ग्रामपंचायत याही वेळी कोणाकडे जाते याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. या ग्रामपंचायतीमध्ये 15 सदस्य आणि एक सरपंच अशी आज निवड होणार आहे आणि याच निवडणुकीसाठी स्पंदन ग्रुपचे अध्यक्ष आपल्या बरोबर आहेत सिद्धेशजी महाजन आणि हे या वॉर्ड 2 मधून अपक्ष उमेदवार म्हणून राहिलेले आहेत. काय नेमकं सांगतायत आपल्याला सिद्धेशजी महाजन बघूया. असं आहे की तुम्ही ज्या पद्धतीमध्ये म्हटलं आहे की गेली 15-20 वर्ष या ठिकाणी भाजपची एक हाती सत्ता आहे, विरोधक म्हणून विरोधकांचा एक प्रकारे जो अंकुश पाहिजे प्रशासनावरती तो कुठेच आपल्याला बघायला मिळत नाही आहेत. आणि मला आवर्जून सांगावं असं वाटतं की 2 नंबर वॉर्डमधलं जर चित्र आपण पाहतोय की एकदा निवडणुकीला उभा राहिलेला उमेदवार दुसऱ्या वेळेला आपली उमेदवारीसुद्धा दाखल करत नाही आहे, तो आपली उमेदवारी त्या ठिकाणी सोडत आहे, हे कुठंतरी एक नाकारतेपणा आहे. आणि ह्याच्या विरोधात आम्हाला या ठिकाणी जर 2 नंबर वॉर्डमध्ये जर आम्हाला या ठिकाणी संधी मिळाली तर नक्कीच आम्ही त्या संधीचं सोनं करू. नेमकं तुमच्या 2 नंबर वॉर्डमध्ये काय समस्या आहेत? 2 नंबर वॉर्डमध्ये बऱ्याच समस्या आहेत. सगळ्यात महत्त्वाची समस्या जर बोलायचं झालं तर पाण्याची समस्या आहे. आज पाणी येत नाही आहे. रस्त्यांची तुम्ही तरा बघा, अगदी माझ्या समोरचा रस्ता बघितला तरी तुम्हाला तो समजेल. 20 वर्षापूर्वी रस्ता झाला होता, त्याच्यानंतर रस्त्याचा पुन्हा खड्डे एवढे पडले आहेत की आम्हाला त्या ठिकाणी चालणं मुश्किल झालेलं आहे. अशा पद्धतीचं जे काय एक चित्र या ठिकाणी 2 नंबर वॉर्डमध्ये दिसतं आहे, अगदी बाजारपेठ आहे, प्राईम एरिया जो आपला बांद्यातला जो म्हटला जातो तो 2 नंबर वॉर्ड, त्याची अवस्था तुम्ही आता इथून गेल्यानंतर तुम्हाला निदर्शनच येईल की या ठिकाणी रस्त्याची व्यवस्था अतिशय ढासाळलेली आहे, वॉर्डमध्ये पाणी येत नाही आहे. अशा मूलभूत गरजा आहेत त्या जर मिळत नसेल, रस्त्यांना लाईट दिसत नाही आहे. गेले 8 दिवस मी बघतोय माझ्या समोरच्या रस्त्या जो लॅम्प आहे तिथे 8 दिवस या ठिकाणी लाईट नाही आहे. जर लाईट नसेल, रस्ते नसतील, पाणी नसतील, प्राथमिक गरजा जर या ठिकाणी जर पूर्ण होणार नसतील लोकांच्या, तर मग त्या ठिकाणी बोलण्यामध्येच काय नाही ना. म्हणजे ग्रा प्रकारे ग्रामपंचायतीचा मनमानी कारभार या एक कलमी चालला आहे, तो कुठेतरी थांबला पाहिजे. तर लोकांनी आम्हाला या ठिकाणी साथ दिली पाहिजे. आम्ही निश्चितच जर आम्हाला त्या ठिकाणी काम करण्याची संधी मिळाली तर आम्ही निश्चितच त्या ठिकाणी एक चांगल्या प्रकारचं म्हणजे. आणि आमच्या दुसरी गोष्ट अशी आहे की आमच्या वॉर्डमध्ये तुम्ही बघा, आमच्या वॉर्डमध्ये हक्काचा उमेदवारच नाही आहे. या मतदारसंघामध्ये फिरत असताना मला मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद हा अतिशय चांगला आहे आणि निश्चितपणे मी या निवडणुकीमध्ये निवडून येईल याची मला खात्री आहे.